कर्मयोग अध्याय दुसरा। आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच कनिष्ठ नाही। सांख्यांच्या मतानुसार प्रकृती त्रिगुणमयी आहे। या गुणत्रयाची संस्कृत भाषेतील नावे तम, रज व सत्व ही होत। हे तिन्ही गुण जेव्हा बाह्य जगात व्यक्त होतात तेव्हा त्या अवस्थेत त्यांना आपण जडता, क्रियात्मकता आणि या दोहोंची समावस्था म्हणू शकू। सत्व साम्यात्मक असते, रज आकर्षण विकर्षणात्मक असते, तर तम क्रियशून्यतेच्या स्वरूपाचे असते। तम हे अंधकार वा कर्मशून्यता म्हणून ओळखले जाते, तर रज कर्मशीलता म्हणून। प्रत्येक परमाणू जणू आकर्षक केंद्रापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो। आणि सत्व म्हणजे या दोहोंची समावस्था, उभयतांची समतोल स्थिती। प्रत्येक जण या उपादान त्रयातून निर्मित झालेला आहे। आपल्या सर्वांचाच हा अनुभव आहे की आपल्यात कधी कधी तमोगुण बळावतो व त्यामुळे आपण पराकाष्ठेचे आळशी बनून जातो। जणू जागचे हलू शकत नाही, अगदी निष्क्रिय बनून जाऊन काही विशिष्ट भावनांचे बंदे गुलाम होऊन बसतो। परत कधी कधी आपल्यात कर्मशीलता प्रबल होते, तर कधी उभयतांचे संतुलन होऊन चित्तांत शांत भावाचा उदय होतो। हाच सत्वगुण। तसेच भिन्न भिन्न व्यक्तीत या उपादान त्रयांतील सर्वसाधारणपणे एकाचे प्राधान्य असते। एखादा माणूस कर्मशून्यता, आळस आणि जडता आदी लक्षणांनी युक्त असतो, तर दुसऱ्या एखाद्याचे प्रमुख लक्षण असते कर्मशीलता, बल व शक्तीचा विकास। आणखीन अन्य एखाद्यात आपल्याला प्रशांत, मृदू, मधुर भाव आढळून येतो। तो या पूर्वोक्त दोन गुणांची अर्थात कर्मशीलता व कर्मशून्यता यांची समतोल अवस्था म्हणता येईल। याप्रमाणे अखिल सृष्ट जगतात पशुपक्षी, वनस्पती, मनुष्य प्रभूती सर्वातच आपल्याला याच भिन्न भिन्न उत्पादनांची विशिष्ट अभिव्यक्ती दिसून येत असते। या त्रिविध उपादानांशीच कर्मयोगाचा विशेष संबंध आहे। त्यांचे स्वरूप काय आहे आणि कुशलतेने त्यांना कसे हाताळावे हे सांगून कर्मयोग आपल्याला कर्म चांगल्या तऱ्हेने कसे करावे हे शिकवित असतो। मानव समाज ही एक स्तरास्तरांची संघटना आहे। त्यातील सर्वच व्यक्ती जणू एकेका स्तरात विभागलेल्या आणि वेगवेगळ्या पायऱ्यांवर अवस्थित असतात। नीती, सदाचार आणि कर्तव्य कशाला म्हणतात हे तुम्हा आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे। परंतु त्याचबरोबर आपल्याला परत असेही आढळून येते की निरनिराळ्या देशांतून या सदाचाराची वा नीतीची धारणा अगदी वेगवेगळी असते। एका देशात ज्याला सदाचार म्हणून मानण्यात येते देशांतरी तोच कदाचित सपशेल दुराचार गणला जाईल। दृष्टांतादाखल म्हणता येईल की काही देशांत अगदी सख्ख्या भावा बहिणीखेरीज इतर भावा बहिणींना एकमेकांशी लग्न करण्याची पूर्ण मुभा असते, तर अन्यत्र तेच अतिशय दुराचाराचे ठरते। काही ठिकाणी पुरुषांना स्वतःच्या मेहुणीशी विवाह करण्याची पूर्ण मोकळीक असते, तर इतरत्र तोच असदाचार ठरतो। कुठे लोकांना फक्त एकदाच लग्न करता येते तर कुठे अनेकदा। याप्रमाणे सदाचाराच्या इतर सर्व बाबतीतही स्थानपरत्वे प्रत्येकाचा आदर्श अगदी वेगवेगळा असल्याचे आपल्या दृष्टोत्पत्तीस येईल। आणि तरी देखील आमच्या अंतःकरणात मात्र अशी भावना वसत असते की ह्या सदाचाराच्या एक सार्वजनिक आदर्श अस्तित्वात आहेच आहे। कर्तव्यासंबंधीचेही असेच। कर्तव्याची कल्पना निरनिराळ्या जातीत अजिबात निरनिराळी असते। एखाद्या देशात एखाद्या माणसाने काही विशिष्ट कार्य केली नाहीत तर तो आपल्या कर्तव्याला जागला नाही, त्याने चूक केली असे लोक म्हणतात। दुसऱ्या एखाद्या देशात परत नेमकी तीच कार्य केल्यावरून त्याने कर्तव्य बजावले नाही, त्याने बरोबर केले नाही असा त्याला लोक बोल लावतात। पण तरीसुद्धा आपण हे पक्के जाणून असतो की या कर्तव्याचे एक सार्वजनिक रूप अवश्यमेव आहे, त्याला एक सार्वजनिक अशी बाजू आहेच आहे। त्याप्रमाणे काही विशिष्ट समाज कित्येक विशिष्ट कार्यांना आपले कर्तव्य समजत असतात, तर दुसऱ्या काहींचे मत मात्र याच्या अगदी उलट पडत असते।
ती कार्य करावी लागण्याचा प्रसंग ओढवण्याच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर कसे शहारे उठतात. असो, अशा परिस्थितीत आपल्याला दोन मार्ग मोकळे आहेत. पैकी पहिला म्हणजे सत्याचा मार्ग फक्त एकच एक असून बाकीचे सारे चुकीचे होत असे मानणाऱ्या अज्ञ जनांचा धोपट मार्ग अनुसरणे हा होय. आणि दुसरा म्हणजे ज्ञानी लोकांचा मार्ग अनुसरून असा विश्वास बाळगणे की आपल्या मनाची ठेवण व ज्या साऱ्या विभिन्न अवस्थांत आपण अवस्थित आहोत त्यांची श्रेष्ठ कनिष्ठता यानुसार कर्तव्य व सदाचार वेगवेगळे असू शकतात. सारांश, हे तथ्य उमजणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे आहे की कर्तव्य व सदाचार यांचे भिन्न भिन्न स्तर आहेत. त्यात एक चढती भाजणी आहे आणि एका अवस्थेतील कर्तव्य दुसऱ्या अवस्थेत कर्तव्य ठरणार नाही, ठरणे शक्य नाही. देशाकाल पात्रभेदाने सर्वच भिन्न भिन्न असणार. पुढील दृष्टांताने हे तत्त्व उत्तम रीतीने विशद करता येईल. सर्वच महापुरुषांची शिकवण आहे की अशुभाच्या वा वाईटाच्या प्रतिकाराचा यत्न करू नका. अशुभाचा प्रतिकार न करणे हाच सर्वोच्च नैतिक आदर्श होय. आत्ता आपणा सर्वांनाच हे अगदी पुरेपूर ठाऊक आहे की आपल्यापैकी काही थोड्याच जणांनी जरी हा उपदेश तंतोतंत अंमलात आणण्याचा चंग बांधला तरी देखील सारींची सारीच समाज बंधने छिन्न होऊन समाज पार ढासळून जाईल. आपले जीवित व मालमत्ता दुष्ट लोकांच्या तावडीत सापडून त्यांचा हवा तसा खेळ खंडोबा करून आपल्या सर्वस्वाची धूळधाण करण्यास त्या बदमाशांना अगदी मोकळे रानच सापडेल. फार कशाला, फक्त एकच दिवस जरी असा हा अप्रतिकार धर्म कृतीत आणला गेला तरी देखील समाजाचे 12 वाजण्यास पळाचाही विलंब लागणार नाही. पण म्हणून काय झाले, हे सर्व खरे असले तरी देखील या अप्रतिकार तत्वाच्या सत्तेची आपल्याला अगदी प्राणोप्राण अगदी अंतरीच्या अंती प्रतीती येतच असते ना. तो आपल्याला सर्वोच्च आदर्श वाटतच असतो ना. आणि तरीही उठल्या सुटल्या केवळ याच आदर्शाचा प्रचार करीत गेल्याने मानवांना अनुचित कर्म करणारे ठरवून त्यांचा धिक्कार करणेच होणार नाही काय. एवढेच नाही तर अशाने लोकांच्या मनात आपण सर्वदाच चूक करीत आहोत या भावनेची सतत टोचणी राहील. आणि या साऱ्याचा परिणाम हाच होईल की कोणतेही काम करीत असताना सद्विवेक बुद्धी त्यांना निरंतर जाचत राहील. याने त्यांचे मन दुबळे होऊन जाईल. आणि लक्षात ठेवा की इतर कोणत्याही दुबळेपणापेक्षा ही असली आत्मनिर्भस्तनेची भावना अधिक पापांना जन्म देत असते. ज्या व्यक्तीने स्वतःची घृणा करण्यास आरंभ केला आहे तिला अधोगतीचेच द्वार सताड मोकळे झालेच म्हणून समजा. जातीसंबंधीही असेच. आमचे मुख्य कर्तव्य ते हेच, स्वतःची घृणा न करणे. उन्नत होऊ गेल्यास आधी स्वतःवर विश्वास आवश्यक आहे, ईश्वरावर नंतर. स्वतःवरच ज्याचा विश्वास नाही त्याचा ईश्वरावर विश्वास कसला बसणार. सारांश, कर्तव्य आणि सदाचार ही अवस्था भेदानुसार भिन्न भिन्न असतात. या सिद्धांतांचा स्वीकार केल्याखेरीज आपल्याला काहीच गत्यंतर नाही. अन्यायाचा प्रतिकार केला म्हणजे जात्याच सदोष असे एखादे कृत्य आपल्या हातून घडले अशातला मुळीच भाग नाही. अन्यायाचा प्रतिकार करणे नेहमी दोषावहच असते असे नाही. उलट एखाद्या विशिष्ट अवस्थेत प्रतिकार करणे माणसाचे कर्तव्य कर्मच ठरू शकेल. तुम्हा पाश्चात्यांपैकी अनेकांना भगवद्गीतेचा द्वितीय अध्याय वाचताना बहुधा अचंबाच वाटला असेल, कारण त्यात प्रतिपक्षातील योद्धे स्वतःचे नातेवाईक आणि मित्र आहेत असे पाहून अहिंसा परमधर्म असल्याच्या गोंडस सबबीवर न योत्से म्हणून अर्जुन युद्ध परामुख होता श्रीकृष्णांनी क्लीबनी दांभिक संबोधून त्याची निर्भत्सना केल्याचे वर्णन आहे. आम्ही सर्वांनीच शिकावा असा हा एक प्रमुख व महत्त्वाचा धडा आहे की प्रत्येक बाबींमधील दोन्ही विरुद्ध टोके दिसावयास अगदी सारखीच दिसत असतात. आत्यंतिक अस्ती व आत्यंतिक नास्ती, आत्यंतिक धनात्मक आणि आत्यंतिक ऋणात्मक गोष्टी नेहमी सारख्याच भासत असतात. प्रकाश कंपने अत्यंत मंद अवस्थेत आपल्या दृष्टीस गोचर होत नसतात. अतिद्रुत कंपनाचीही तीच गत, ध्वनांचेही ऐसेच. अतिक्षीण वा मृदू असल्यास तो ऐकू येत नाही
अति उच्च असल्यासही ऐकू येत नाही. प्रतिकार व अप्रतिकार यांमध्येही अशाच स्वरूपाचा फरक आहे. एक जण अन्यायाचा कसलाच प्रतिकार करीत नाही, कारण तो दुर्बल, आळशी व प्रतिकार करण्यास असमर्थ असतो. प्रतिकाराची इच्छाच नसल्यामुळे तो प्रतिकार करीत नाही असे नव्हे. दुसऱ्या एखाद्याला पक्की खात्री असते की मनात असल्यास तो जबरदस्त तडाखा लावू शकेल, आणि तरीही तो केवळ तसे करत नाही. इतकेच नव्हे तर आपल्या शत्रूला आशीर्वाद देतो. जी व्यक्ती दुबळेपणामुळे प्रतिकार करीत नाही तिला पाप लागते. अतएव तिच्या या अप्रतिकारापासून तिला कसलाच लाभ होणे शक्य नाही. याच्या उलट जर त्या दुसऱ्या समर्थ व्यक्तीने प्रतिकार केला तर तिने देखील पापच केल्यासारखे होईल. बुद्ध देवांनी सिंहासनाला लात मारून आपल्या राजपदाचा त्याग केला. याला त्याग म्हणता येईल. परंतु ज्याच्या जवळ त्याग करण्यासारखे काहीच नाही अशा एखाद्या कंगालाच्या बाबतीत त्याग करण्याचा मुळीच प्रश्न उद्भवू शकत नाही. आणि म्हणून या अप्रतिकाराच्या नि आदर्श प्रेमाच्या गोष्टी बोलताना आपल्याला खरोखर काय म्हणवायचे आहे इकडे विशेष लक्ष देणे नेहमीच आवश्यक असते. आपल्यात प्रतिकाराची शक्ती आहे किंवा नाही हे आधी काळजीपूर्वक आजमावून पाहणे अत्यंत उचित होय. त्यानंतर मग अंगी शक्ती असून देखील जर आपण प्रतिकाराचा थोडाही प्रयत्न करणार नाही तर आपण प्रेमाने प्रेरित होऊन खरे खरे महत्कार्य केले असे म्हणता येईल. पण जर का आपल्यात प्रतिकाराची शक्ती नसेल आणि तरीही स्वतःची प्रतारणा करून आपण अति उच्च प्रेमाने प्रेरित होऊन कार्यास प्रवृत्त होत आहोत अशी आपल्याच मनाची समजूत घालवण्याचा आपण खटाटोप करू लागलो तर मात्र आपण आपल्या बोलण्याच्या अगदी विरुद्ध आचरण करीत आहोत असेच म्हणणे भाग पडेल. समोर उभी असलेली शत्रूची व्यूह रचलेली प्रचंड सेना पाहून अर्जुनाच्या हृदयात धडकी भरली. अर्जुन भ्याला, त्याच्या प्रेमाने त्याला स्वतःचा देश व राजा रायांच्या विषयी कर्तव्याचा पार विसर पडला. आणि म्हणूनच श्रीकृष्णांनी त्याला दांभिक म्हणून पुढील शब्दात त्याची संभावना केली. अशोच्या नन्वशोचत्व प्रज्ञावादांशच भाषसे. शोक करण्यास अयोग्य व्यक्तींसाठी तू शोक करीत आहेस आणि बाता मात्र पांडिताच्या करीत आहेस. तुझ्या वागणुकीवरून तू भ्यायलास हेच व्यक्त होत आहे. करिता उठ आणि युद्धासाठी कंबर बांधून उभा राहा. तस्मादुत्तिष्ठ कौतेय युद्धाय कृतनिश्चय. हाच कर्मयोगाचा सारभूत भाव होय. कर्मयोगी जाणत असतो की हा अप्रतिकारच त्याचा सर्वोच्च आदर्श होय. तो हेही जाणून नसतो की यातच शक्तीचा सर्वोच्च विकास असून अन्यायाचा प्रतिकार हा केवळ अप्रतिकार रूपी सर्वश्रेष्ठ शक्तीच्या लाभाचा उपाय होय. अप्रतिकाराच्या त्या सर्वोच्च आदर्शप्रती पोहोचण्यापूर्वी प्रतिकार करणेच त्यांचे कर्तव्य होय. त्याला कर्म करावे लागेल, संग्राम करावा लागेल, सारी शक्ती एकवटून उद्यमाची शिकस्त करून चढाओढ करावी लागेल. त्याच्या ठाई जेव्हा ही प्रतिकाराची शक्ती येईल तेव्हाच कुठे अप्रतिकार त्याच्या पक्षी धर्म ठरेल. एकदा स्वदेशात माझी एका परिचित इसमाशी गाठ पडली. स्वारी पराकाष्ठेची निर्बुद्ध नि आळशांचा राजा असल्याचे मला आधीपासूनच ठाऊक होते. ज्ञानाच्या नावाने पूज्य ज्ञानलाभाची स्पृहा ही बिंदू मात्र नाही असे पशुतुल्य जीवन तो जगत होता. माझ्याशी भेट होताच राजश्रींनी पृच्छा केली, ब्रह्मज्ञानाच्या लाभासाठी मी काय करू, कशाने मला मुक्ती लाभेल. मी त्याला विचारले, तू खोटे बोलू शकतोस काय? त्याने उत्तर दिले, नाही. त्यावर मी म्हणालो, तर मग तुला खोटे बोलणे शिकावे लागेल. एखाद्या पशुसारखे किंवा लाकडाच्या ठोकळ्यासारखे असण्यापेक्षा खोटे बोलणे चांगले. तू निष्क्रिय आहेस, पण अर्थातच सर्व कर्मातीत शांत गंभीर अशी जी सर्वश्रेष्ठ निष्क्रियावस्था ती तुला लाभलेली नाही हे तर नक्कीच. एखादे दुष्कर्मही हातून होऊ शकणार नाही इतका तू जड प्रकृतीचा आहेस. अर्थातच मी हे ज्या माणसाविषयी बोलत आहे त्याच्या इतके तामसिक प्रकृतीचे लोक साधारणतः आढळत नाहीत. आणि मी थट्टा करीत होतो, त्याचा उपहास करीत होतो हेही इतकेच खरे.
पण माझ्या म्हणण्याचा अभिप्राय मात्र हाच होता की संपूर्ण निष्क्रिय अवस्था वा शांत भाव प्राप्त करून घ्यावयाचा असल्यास माणसाला कर्मशीलतेमधूनच जावे लागेल. आलस्याचा सर्वथैव परित्याग केला पाहिजे आणि क्रियाशीलता म्हटली म्हणजे प्रतिकार आलाच. सर्व प्रकारच्या मानसिक व शारीरिक दुर्बलतेचा प्रतिकार करा. जेव्हा तुम्ही यात कृतकार्य व्हाल तेव्हा शांती लाभेल. कुणाचीही घृणा करू नका, कोणत्याच अमंगलाचा प्रतिकार करू नका असे म्हणणे अगदी सोपे, परंतु प्रत्यक्ष कार्याची वेळ आल्यावर हे सारे कितपत टिकते ते आपणा सर्वांना चांगलंच माहिती आहे. अवघ्या समाजाचे डोळे आपल्याकडे लागलेले आहेत. अशा परिस्थितीत अप्रतिकाराचा छान सुरेख देखावा आपण करू शकू, पण काय, प्रतिकाराची वासना आमच्या हृदयात सारखी सळसळत असते. खऱ्याखुऱ्या प्रतिकाराचा भाव उदयास आल्याने हृदयात जी परमशांती अनुभवास येत असते ती आमच्या वाट्यास कुठे येत असते? सारखे मनात येत राहते, प्रतिकार करणेच चांगले. तुमच्या अंतःकरणात जर ऐश्वर्याची वासना असेल, पण त्याचबरोबर तुम्हाला जर हेही माहिती असेल की ऐश्वर्य लोलूप माणसाला सारे जग अत्यंत दुर्जन लेखित असते, तर कदाचित तुम्ही ऐश्वर्यासाठी धडपड करण्याचे टाळाल. परंतु तुमचे मन मात्र रात्रंदिवस तिकडेच धावत राहील. असला ढोंगीपणा कशाला? याने काय साधणार आहे? म्हणून जगात उडी घ्या. काही दिवसानंतर जगात जे काही आहे त्याची सुखदुःखे अनुभवून झाल्यानंतर मगच वैराग्य येईल, तेव्हा शांती लाभेल. अतएव सत्ता लाभाची अथवा आणखीही ज्या कशाची वासना असेल ती आधी पुरवून घ्या, आणि मग या सर्व वासना पूर्ण झाल्यावर अशी एक वेळ येईल की ज्यावेळी या सर्व गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत असे तुम्हाला समजून येईल. परंतु जोवर तुम्ही ही वासना तृप्त करून घेत नाही, जोवर तुम्ही या क्रियाशीलतेमधून जात नाही, तोवर तुम्हाला ती शांती, ती सलोखता व ते आत्मसमर्पण लाभणे कदापि शक्य नाही. हे अहिंसा तत्व शेकडो हजारो वर्षांपासून प्रचारित होत आले आहे. जन्मास येणारा प्रत्येक जण अगदी बाळपणापासूनच ते ऐकत आला आहे, आणि तरी देखील खरोखरच त्या अवस्थेप्रत पोहोचले असतील असे महामानव अवघ्या जगात अगदी बोटावर मोजण्या इतकेच निघतील असे म्हटले तरी चालेल. मी तर अर्धी अधिक पृथ्वी पायाखाली घातली आहे, पण आपल्या आयुष्यात निदान 20 तरी खरोखर शांती पावलेल्या आणि अहिंसक व्यक्ती मी पाहिल्या असतील की नाही याची वानवाच आहे.